देशव्यापी किसान परिवर्तन यात्रेमध्ये जातीवाचक शिवी देणाऱ्या समाजकंटकांवर ॲट्रॅसिटी गुन्हा दाखल करण्याची भारत मुक्ती मोर्चाने केली निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना मागणी. 11 सप्टेंबर 2022 रोजी बिहार येथे देशव्यापी किसान परिवर्तन यात्रेला एका विशिष्ट समुदायाने अडवून अडथळा निर्माण केला होता. या यात्रेमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती, तसेच जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली होती. त्याप्रमाणे त्यांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली होती. याविरोधात आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी अकोल्यातील भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने त्या समाजकंटकांवर ॲट्रॅसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना दिले. आज जिल्हाधिकारी अकोला यांना भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय किसान मोर्चाची बिहारमध्ये रॅली चालू असताना त्या रॅलीला काही असामाजिक तत्वाच्या लोकांनी रॅलीला विरोध करून ती रॅली होऊ दिली नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या रॅलीमध्ये त्यांनी अडथळे आणले आणि रॅलीमध्ये सामील असलेल्या लोकांना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये धमक्या दिल्या आणि मॉब ब्लिचिंगच्या प्रकारे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भारतीय संविधानाचं आर्टिकल 19 जे आहे, या आर्टिकल 19 प्रमाणे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा, रॅली काढण्याचा, मोर्चा करण्याचा आणि भाषण करण्याचा अधिकार असतानासुद्धा जर या देशामध्ये अशा प्रकारची जर लोक मौलिक अधिकाराला जर विरोध करत असतील तर त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करणे आमचं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आताच बामसेफच्या जे काही ऑफशूट विंग्स आहेत त्यापैकी भारत मुक्ती मोर्चा आणि भारतीय राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, त्याचप्रमाणे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी अकोला यांना जाहीर निषेधाचे आम्ही आताच निवेदन दिलेले आहे आणि आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. आणि ज्या ज्या लोकांनी त्या रॅलीला अडवण्याचं काम केलं त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे रजिस्टर झाले पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर कडक गुन्हे लावले गेले पाहिजे अशा प्रकारची आमची प्रामुख्याने मागणी आहे. अशा या आशयाचे आम्ही अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.